रेशन कार्ड वर रॉकेल वितरण सुरू करण्याबाबत सिन्नर तहसीलदार यांना सामाजिक कार्यकर्ते तथा माजी भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष सिन्नर यांनी निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी शासनामार्फत रेशन कार्डावरती अल्पदरात रॉकेल पूर्वीप्रमाणे मिळावं, गोरगरीब जनतेला महिला वर्गाला स्वयंपाक करण्यासाठी अन्नधान्य शिजवण्यासाठी मदत होईल, रेशन कार्डवर रॉकेल मिळत नसल्याने एखादी व्यक्ती मृत पावल्यास अंत्यविधीसाठी रॉकेल नसल्या कारणाने मृत व्यक्तीला जाळण्यासाठी देखील अडचणी निर्माण होतात, तसेच रात्री अपरात्री लाईट गेल्यास बऱ्याचशा नागरिकांना पूर्णपणे रात्रही अंधारात काढावी लागते. रॉकेलवर चालणारे स्टो आणि स्टोचा व्यवसाय संलग्न असलेले व्यापारी, स्टोचे कारागीर या सर्वांवर उपासमारीची वेळ आली. रॉकेल शिधा पत्रिकेवर पूर्वीप्रमाणे उपलब्ध झाल्यास सदर वर्गाचा व्यवसाय सुरळीतपणे चालेल आणि त्यांच्या उपजीविकेचं साधन पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होईल. तसेच 2 दिवसांपूर्वी नव्याने रुजू झालेली तहसीलदार यांचा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय. दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी या निवेदनाची प्रत पुरवठा जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे देखील पाठविण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी यांनी दिली आहे. गोरगरीब नागरिकांना रेशन कार्डवरती रॉकेल वितरण सुरू करण्याबाबत सिन्नर तहसीलदार यांना दत्तात्रय गोसावी यांनी निवेदन दिले. वृत्त संकलन विभाग स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.